हाय फ्रेंड, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरी डायरेक्ट इंडियावरून मॅंगो पेट्या आले आहेत, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. हाय गाईज, तर आज आम्ही जाणार आहे स्पृहाच्या फ्रेंडकडे. तिच्या मम्मीने आम्हाला डिनरला बोलवलं आहे आणि 6 वाजता त्यांनी बोलवलं होतं, पण आमचा मिंगू वेळेवरच झोपला आहे तर त्याला मी आता उठवणार आहे. आणि आज आहे ना, आमच्याकडे आले आहे डायरेक्ट रत्नागिरी महाराष्ट्र इंडियावरून हापूस आंबा केसर. तर मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पेट्या कशा आल्या. तर ॲक्च्युली इकडे इंडियन ग्रॉसरी स्टोरमध्ये मँगोज मिळतात, पण तशी मजा येत नाही जे की आपल्याला इंडियामध्ये जे आपण सॅटिस्फाय होतो ना, मँगो, हापूस आणि केसर, अजून कोणते आहे, बेगमपल्ली, ॲम राईट. खूप 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 टाईपचे मँगोज आहे इथं, तर तेवढे ऑप्शन्स पण नाही आहे. तर इकडे आहे ना एक कोणीतरी आहे, एक व्यक्ती जो हा बिझनेस स्टार्ट केला आहे त्यांनी. तर तिकडे आधी प्री ऑर्डर कराव्या लागतात तुम्हाला कोणते कोणते मँगोज पाहिजे तर त्याच्यानंतर मग ते 1-2 वीकनंतर येतात. तर ते आज आम्ही आणले आहे, तर मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली गाईज, मँगो पिक करायला आहे ना मलाच जायचं होतं, कारण की त्यांचा जसा मॅसेज आला की मँगो अवेलेबल आहे, पण मग तेच ना, इतकं फास्ट मँगो सोल्ड आउट होतात आणि मला बिलकुल वेळ नव्हता तेव्हा जायसाठी, कारण की तुम्हाला माहिती आहे मिंगू छोटा आहे, तर मला थोडं थोडं ॲटलिस्ट प्लॅनिंग करून तरी जावं लागेल, कारण की असं नाही आहे पटकन निघालं आणि आणले. तर कारण माझ्या फ्रेंडनी सांगितलं आहे की त्यांनी म्हणे छान त्यांच्या गराजमध्ये इतकं छान सेटअप केलं आहे ना, असे सगळ्या व्हरायटीजचे मँगोज लावले आहे, आणि तिकडे गेल्याबरोबर म्हणजे खूप असं छान स्मेल येतो मँगोचा, तर मला ते फील करायचं होतं, जायचं होतं, एक्सपिरियन्स करायचं होतं, आणि तिकडनं मी व्हिडिओ पण घेतला असता, पण ठीक आहे मला जाता नाही आलं. तर मग त्याचे पप्पा, मेंगूचे पप्पाच जाऊन ते घेऊन आले मँगोज. तर मी म्हटलं की ठीक आहे मग मी आता दाखवते. हाय फ्रेंड, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरी डायरेक्ट इंडियावरून मँगो पेट्या आले आहेत, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे, तर मी तुम्हाला आता दाखवते. तर इकडे बघा. तर फ्रेंड्स, हे बघा, एक बॉक्स आहे अल्फान्सो आणि एक बॉक्स आहे केसरचा. तर फ्रेंड्स, इकडे आहे मँगोचे 2 बॉक्स, एक हा आहे आणि एक हा आहे. तर हा आहे केसर आणि हा आहे हापूस. तर ॲक्च्युली इकडे ना एक फॅमिली आहे जे की हा बिझनेस करतात, ते इंडियावरून मागवतात, आणि मग इकडे त्यांनी एक ग्रुप बनवला आहे, आणि मी पाहिलं त्या ग्रुपमध्ये इतके फास्टमध्ये जातात ना, त्यांनी असा मॅसेज टाकला की मँगो पिकअपसाठी अवेलेबल आहे, आणि लगेच त्यांचा 15-20 अर्धा तासामध्ये मॅसेज येतो की सोल्ड आउट झाले. तर मेन म्हणजे हे मँगोज जे आहे ना, अशा पेट्या या इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये पण मिळतात, मी तिकडनं पण आणल्या, पण तिकडनं ना मोस्टली खूप सारे मँगो ना आतमधून खूप खराब निघाले. मिंगो कसं नाही करू, हे घे तू. हा, खूप सारे मँगो जसे आतमधून खराब निघाले, काळे निघाले, पण आपण काही म्हणू शकत नाही. तर हे कसं आहे ना की हे 100% त्यांचं गॅरंटी असते की हे सगळे फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे मँगोज आहे. तर मी हे पहिल्यांदाच मागवले, आणि माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सनी ॲक्च्युली ते मागवत राहतात, त्यांनी मला सांगितलं हे. तर तुम्हाला मी मँगो पण दाखवते. वाव, आणि ॲक्च्युली हे झालेलेच आहे, हे बघा. हा आहे अल्फान्सो आणि केसर. आमच्या स्पृहाला खूप जास्त आवडते मँगो. वाव, सुगंध मस्त. आणि प्राइस मध्ये पण म्हणाल ना तुम्ही, तर जसं की इंडियन ग्रॉसरी शॉप मध्ये पण हे अराउंड $40 मिळतात, आणि साईज आणि क्वांटिटी पण एवढीच असते, आणि जे जिथून आता आम्ही बोलवले आहे तर ते पण ऑलमोस्ट सेमच होते, एक $5-1 फरक होता. पण तिथून आणायचं एकच हे की तिकडे ना फ्रेश आणि
थोडे गॅरंटेड गॅरंटीवाले भेटतात म्हणून आम्ही तिकडून आणले. आणि आम्ही मी ट्राय पण केले तर खूप छान आहे, टेस्ट पण खूप मस्त आहे. आणि आता असं वाटत नाही की उन्हाळ्यामध्ये मँगो नाही आहे, कारण आधी तेच असं आधी मला तेच वाटायचं की यार इंडियामध्ये किती पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत मँगोच मँगो मँगोच मँगो. पण इकडे थोडं तेवढं नाही आहे पण आहे, म्हणजे आम्ही आता मिस नाही करणार आम्ही. बाय.